नमस्कार, मी श्रद्धा टपाल। विटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याचा काही ठळक घडामोडी। मुलाच्या वाढदिवशी गोर गरिबांना अन्नधान्याचे किट, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते वाटप। सुब्राव खराडे यांचा मुलगा रुद्र याचा आज वाढदिवस। टिटवाळा पूर्व बल्ल्याणी येथील KBK इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुब्राव बाबासाहेब खराडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान आपला मुलगा रुद्र याच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते आदिवासी बांधवांसह अनेक गरजू गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन एक अनोखा उपक्रम राबविला आहे। कोरोना या महामारी आजाराने सर्वत्र धुमाकूळ घातला असून या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने देशभरात लॉकडाऊन केला आहे। या लॉकडाऊनमध्ये कामकाज ठप्प झाल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या गरीब लोकांच्या हाताला मोलमजुरीचे काम नसल्यामुळे जगणे मुश्किल झाले आहे। या जागतिक आपत्तीसमयी KBK इंटरनॅशनल स्कूलचे सर्वे सर्वा सुब्राव खराडे यांनी एक हात मदतीचा म्हणून सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून त्यांचे चिरंजीव रुद्र उर्फ गणेश खराडे याचा वाढदिवस साजरा न करता पालक वर्गाच्या नैतिकतेच्या जीवनमानाचा विचार करून संकट समयी गरजू नागरिकांसह पत्रकारांना देखील अन्नधान्य वाटप केले। सदर वेळी माजी आमदार नरेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगोळे, भगत संदीप गायकवाड, पत्रकार राजू टपाल, संतोष खराडे, मार्तन खराडे इत्यादी जण उपस्थित होते। टिटवा न्यूजसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।